तर आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे फक्त एवढंच. आपण फास्ट फॉरवर्डवर आहोत. आपलं आंब्यांची आणि नारळांची काही वाकडंय असं नाही. आपण फक्त फास्ट फॉरवर्डवर आहोत, त्यामुळे आपण हे ते तोडत बसू शकत नाही. तर इथे चंद्र फास्ट फॉरवर्डवर आहे. आज सगळे 28 दिवस चंद्राच्या सगळ्या 28 कला तुम्ही इथेच पाहू शकता. जे सगळं काही एका महिन्यात घडतं ते एका सूक्ष्म प्रकारे इथे घडतंय. जेव्हा गोष्टी अशा प्रकारे फास्ट फॉरवर्ड होत असतील तेव्हा अनेक गोष्टी बदलत असतात. एक गोष्ट जी तुमच्या लक्षात येईल ती म्हणजे अन्न. जेव्हा मी अन्न म्हणतो लगेच तोंडाला पाणी सुटू नका देऊ. जेव्हा मी अन्न म्हणतो मी म्हणतोय तुमचं शरीर. आज आम्ही काही वाघांना इथे आमंत्रण दिलंय. ते तुमच्याकडे बघून विचार करतील जेवण. अन्न म्हणजे तुमचं शरीर. अन्न म्हणजे तुमचं शरीर अजून घडण्याच्या प्रक्रियेत आहे, नाही का? फूड इज युअर बॉडी. तर जेव्हा मी अन्न म्हणतो खास करून शिजवलेलं अन्न खराब होण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधून जाईल खूप खूप वेगाने एका सूक्ष्म पातळीवर. ते एरवी कुठल्या दिवशी होतं त्यापेक्षा मला वाटतं आपण प्रयोग करू शकतो. आम्ही काही अन्न तुमच्यासमोर आणणार आहोत. लगेच खुश होऊ नका, ते खाण्यासाठी नाही आहे. हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आहे की किती पटकन ते खराब होत आहे अगदी इथेच. तर सर्व काही ठराविक टप्प्यांमधून जात आहे. जर तुम्हाला अगोदरच याबद्दल माहिती नसेल எப்படி சாப்பிடுவாங்க? வெறி சாதம் சாப்பிடுவாங்களா அவரு? हे फक्त अन्नासोबत घडत नाहीये, हे तुमच्या शरीरासोबत सुद्धा घडतंय. हे संपूर्ण जगासोबत होतंय एका सूक्ष्म प्रकारे. जर तुमच्या शरीरात अन्न असेल तर ते तुमच्यासोबत कितीतरी जास्त घडेल. की 2 तासांच्या काळात तुमच्या ऊर्जा जवळपास 28 दिवसांनी जीर्ण होतील. याचा अर्थ 27 दिवस कमी होऊ शकेल तुमचं आयुष्य ऊर्जेच्या स्तरावर एका सूक्ष्म प्रकारे. आपण यावर लक्ष ठेवत राहू. என்ன சாப்பாடு நல்லாவே இருக்குது, சாப்பிட்டுடலாமா? என்ன நல்லாவே இருக்குது. तर आता ते अजूनही चांगलं आहे. तुम्ही पहा पुढच्या 1.5 तासांमध्ये तुम्ही पहाल आपण इथे बसल्या बसल्या यामध्ये बदल होत जातील. ठीक आहे, आपण थोडा वेळ सोडून देऊ. तर का एवढ्या गोष्टींची काळजी घेतली जाते? पूर्ण चंद्रग्रहण असतं त्या दिवशी. याचं कारण हे यामुळे की तुम्ही 28 दिवसांमधून जाताय 2 तासांच्या काळात. तर आज एक खास दिवस आहे. ज्या प्रकारे ग्रहांची स्थिती जशी असते त्यानुसार काही ठराविक गोष्टी घडतात पृथ्वीसोबत, जिथे जे काही ज्याला आपण जे काही त्याच्या नैसर्गिक अवस्थेपासून लांब जातं ते नक्कीच खूप वेगाने खराब होईल या दिवशी. आम्ही अजून खरं तर असा प्रयोग करून पाहिला नाहीये, पण मी पुष्कळ खात्रीने असं म्हणू शकतो की समजा आपण मोजलं की एखादं मृत शरीर किती पटकन खराब होतं तर या दिवशी ते इतर दिवसांहून कितीतरी पटकन होईल. कुणीतरी प्रयोग करून पाहिलं पाहिजे. जर कुणी पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करत असेल तर तुम्ही हे करून पाहिलं पाहिजे. मी तुम्हाला हे दाखवू शकतो अन्नाच्या संदर्भात. शिजवलेलं अन्न, कारण हे एका मृत शरीरासारखं आहे. अशा अर्थाने की ते त्याच्या नैसर्गिक अवस्थेपासून लांब गेलंय. ते नैसर्गिक अवस्थेत असताना कसं होतं
आणि ते आता कसं आहे ते त्यापासून लांब गेलंय. ते अजूनही आपलं पोषण करेल, जरी मृत असलं तरी ते अजूनही आपलं पोषण करेल. पण पहा किती शांत झालंय आता ते. तेवढं जिवंत राहिलेलं नाही. पहिल्या वेळी जेव्हा धरलं तेव्हा ते स्पष्टपणे असं फिरत होतं. आता ते नुसतं, ते अजूनही पूर्णपणे तमस झालेलं नाही. ते तिकडे सरकतंय, पुष्कळसं तसं झालंय. तुम्ही पहाल पुढच्या 15 ते 20 मिनिटात जर आपण तपासलं तर ते उलटं किंवा अँटी क्लॉकवाईज फिरू लागेल. जोपर्यंत चंद्राचा अगदी थोडा भाग दिसू लागेल तुम्ही पहाल ते अगदी जोरात उलटं फिरू लागेल. तर हे जर आत्ता तुमच्या पोटात असलं असतं 7 वाजता, जर तुम्ही जेवण करून इथे बसला असता, तर हे तुमच्या आत घडत असलं असतं. म्हणून मला वाटतं हे बाहेर घडलेलं चांगलं आत होण्यापेक्षा, कारण अन्न पोटात सडू लागेल. जर आपण भौतिक शास्त्रानुसार विचार केला, जर आपण तुम्हाला तपासलं भौतिक शास्त्रांच्या मर्यादित उपकरणांनी, तर एका स्तरावर तुम्ही फक्त हृदय, किडनी, फुफ्फुसं आणि असंच काही आहात. आपल्याला आज माहिती आहे की हे सगळे अवयव रिप्लेस करता येतात. तुम्हाला रिप्लेस करता येतं का? चला बघूया या सांबार सोबत काय होतंय. महत्वाचं आहे नाही का? पाहताय का? तुम्ही पाहू शकताय का? हे जोरात उलटं फिरतंय. आम्ही सांगितलं तुम्हाला खाऊ नका म्हणून. दिल्लीमधले ते लोक जे आज खातायत, काय करायचं त्यांचं? हे सर्व अवस्थांमधून जात आहे. 28 दिवसात जे घडेल एका सूक्ष्म प्रकारे ऊर्जेच्या पातळीवर, हे या 2 तासांमध्ये घडतंय. किती मिनिट आहे कोण? 130 मिनिट आहे ग्रहण. 50 मिनिट पूर्ण ग्रहणाचं आहे. एकूण जवळपास 2 तास हो ना? जवळपास 3 तासांचा काळ. या 3 तासांमध्ये 28 दिवसात जे घडेल ते इथेच घडतंय. ते तुमच्या शरीरासोबतही घडतंय. आत्ता सध्या इथे बसलेले असताना तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे, पण तुमच्या लक्षात येत नाही आहे. म्हणून सांबार तुम्हाला सांगतंय जे तुमचा मेंदू तुम्हाला सांगू शकत नाही आहे. 3 तासांच्या काळात किंवा त्याहून, हे इथे आपण फक्त 40 हून कमी मिनिटांसाठी निरीक्षण केलं आहे. 1 तासाच्या काळात जे पोषण करणारं अन्न आहे ते विष बनतंय. हेच घडतंय अगदी इथे. जर तुम्ही हे खाल्लं तर काय होईल? मी मरीन का? दुर्दैवाने नाही. मी दुर्दैवानी म्हणतोय याचं कारण, जर तुम्ही हे खाल्लं आणि लगेच मरून पडलात तर त्यांनी कायदा केला असता. ग्रहणाच्या दिवशी कोणीच शिजवलेलं अन्न खाऊ नये. पण ते सूक्ष्म असल्याने,